खरं म्हणजे जगातील सर्वात जुन्या व प्राचीन हिंदू संस्कृतीला ज्यांनी स्त्री पुरुष तर सोडाच पण दगडाला देखील देवाचा मान दिला, त्या भारतीय समाजाला आज स्त्री सन्मानाविषयी माहिती द्यायला लागावी ही खरंच लाजीरवाणी गोष्ट नाही का? भारतीय संस्कृतीत भगवान शंकर अर्धनारी नटेश्वर म्हणून संबोधले जातात. श्री महागणपती या विद्येच्या देवतेच्या मागे उभ्या असलेल्या स्त्रीरूपी रिद्धी सिद्धी यांना देखील प्रसन्न करण्यासाठी आपण याचना करतो. नवरात्रात देवीची मनोभावे पूजा करतो. एका स्त्रीशिवाय तुमचे आयुष्य, तुमचं घर, तुमचा समाज हा परिपूर्ण होऊ शकत नाही हे तुम्हा आम्हाला कधी उमगणार? भक्तांनो, ओळखलत मला? मी अंबा, एक स्त्री, स्वतःची बहीण, पत्नी, आई, तुम्हाला देवी स्वरूप हवी. प्रसंगी माझ्या स्त्री रूपाची शक्ती म्हणून पूजा करता आणि लहान मुलीला जन्मताच खड्ड्यात पुरणाऱ्या व्यक्ती अजून समाजात जिवंत आहेत. ती जगली तर तिला शिक्षण नाही, मोकळेपणाने फिरणे नाही, वर चार चौघात सांगायला पण लाज वाटावी असे लैंगिक अत्याचार तिच्यावर करता. तुम्हाला मायाळू व दयाळू स्त्री आई म्हणून हवी, तुम्हाला तरुण पत्नी स्त्री हवी, हुशार बहीण स्त्री हवी, मग तुम्हाला खऱ्या अर्थाने बाप बनविणारी एक मुलगी का नको? असे का? जो हात तुम्हाला देवीच्या रूपात आशीर्वाद देणारा हवाय त्या स्त्रीला एक माणूस म्हणून पण जगाला देणार नसाल तर तो दिवस दूर नाही की तुमच्या मस्तकावर आशीर्वाद देण्यासाठी मायेचा हातच उरणार नाही. तुम्ही माझ्या वैष्णवी देवी रूपाची याचना करण्यासाठी पर्वत रांगून जाता, तिथे तिच्या चरणाने पावन झालेल्या चरण पादुकांची पूजा करता, बाणगंगेचे पाणी तीर्थ म्हणून पिता, मातेच्या अंग प्रत्यंगांची अधक कुवारी ह्या नावाने पूजा करता. खूप झालं, बस झालं, नकोय मला सरस्वती ह्या विद्येच्या देवतेचा बहुमान, नको मला आर्थिक रूपी लक्ष्मी म्हणून सन्मान, नका देवो माझ्या शक्तिरूपी महाकाली देवीला आव्हान, माझ्या स्त्री रूपाला देवळात देवीचा सन्मान आणि प्रत्यक्षात पदोपदी माझा अपमान. नकोय तुमची ती श्रद्धा, नकोत तुमचे ते उपकार, नकोत तुमची ती स्त्रीला शक्ती मानण्याची खोटी वाक्य. वेळेला माझ्यातल्या स्त्री रूपाचे रक्षण करा, समाजातल्या प्रत्येक स्त्रीला माणूस म्हणून सन्मानाने जगू द्या, एक नूतन बालक म्हणून जन्मू द्या. अहंकाराने माजलेल्या माझ्या सुपुत्राचा म्हणजेच भैरवनाथाचा वध मी करू शकते हे विसरू नका, नाहीतर जर स्त्रीचे अस्तित्वच संपले तर जगातील सर्व नात्यातील श्रेष्ठ नाते म्हणजे माय लेकरू हेच नाही उरणार. भक्तांनो, माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. हे बुद्धीच्या देवता गणराया, या समाजातील सर्वांना सद्बुद्धी दे की पोटी जन्माला येणाऱ्या त्या उद्याच्या माऊलीला आनंदाने जन्म घेऊ दे व भविष्यातील सुदृढ समाज बनण्यासाठी सशक्त व शक्तिपूर्ण मुली जन्म, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.